जरी जामणी तालुक्यात अवैध रेती उत्खननचे प्रमाण वाढले होते, त्यामध्ये तालुक्यातील मांगली सिंधीवाडोना, कमळवेल्ली, दुर्भा मांडवी, खातेरा या घाटावरून नेहमी रेती तस्करी होत असल्याचे नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पथक तयार केली. अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर चाप कसा बसवता येईल यासाठी प्रयत्न करून त्यांच्या नेतृत्वामध्ये पथक पाठवून पिकअप वाहनाचा पाठलाग करून राजीव विद्यालय झरी येथे सदर पिकअप वाहनाला पकडून त्यांची तपासणी केली. त्या पिकअप वाहनामध्ये रेती असल्याचे आढळून आले. वाहन चालक अंकित तुकाराम मंगाम राहणार झुंजारपूर तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ यांना रॉयल्टी परवानाविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडे रॉयल्टी परवाना आढळून आला नाही. सदर वाहन मालक बंटीतवर राहणार बोरी तालुका केळापूर यांचे असल्याचे सांगितले. त्यावरून गाडी क्रमांक MH 29 98 86 सदर वाहन पोलीस स्टेशन पाटण यांना सुपूर्त करण्यात आले. त्यानंतर टाकडे घाटावर रेती उत्खनन करीत असताना गजानन गळतवार राहणार पिंपरी तालुका केळापूर यांच्या मालकीचे नेमप्लेट नसलेले ट्रॅक्टर व ट्रॉली रेतीसह पकडून पंचनामा करण्यात आला. सदर कार्यवाही नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. ही कारवाई तलाठी बाला गायकवाड, वाहन चालक वसंत बडावी, रमेश आतराम, रवींद्र मोकासे, बडी कोवे यांनी केली.